ओम श्री साईराम गीतावाहिनी प्रकरण तेवीस सत्व रजस तमस हे त्रिगुण ज्ञानासाठी वीस गुण आवश्यक सत्व रजस, तमस या तीन गुणांची विविध प्रकारे मांडणी संयोग सुधारणा होत असते आणि मग सर्व सृष्टीत त्या वस्तू प्रकट होतात तेव्हा निर्मिती ही परिवर्तनशील आहे स्थिर नव्हे मात्र आत्मा जो केवळ तेज आहे तो डाग आणि सुधारणा यांचा विषय होत नाही शरीर ही निर्मिती आहे बुद्धी आणि मनही निर्मिती आहे म्हणूनच गुणांच्या कमी जास्त प्रमाणानुसार त्यांच्यातही ते भेद दिसून येतो सत्वगुण हा स्थिर शुद्ध निस्वार्थी प्रकाश आहे ज्यांच्यामध्ये हे विशेष दिसतात ते निरीच्छ असतात आत्मज्ञानासाठी ते पात्र ठरतात रजोगुणी लोक अहंकाराचा डाग असून तशा कामात मग्न असतात दुसऱ्याची सेवा करण्याची त्यांची इच्छा असेलही पण ती इच्छा स्वतःची कीर्ती व्हावी त्यांच्या यशाचा गर्व व्हावा अशी असते इतरांबरोबर स्वतःचंही भलं व्हावं अशी त्यांची इच्छा असते तमोगुणी लोक हे अज्ञानाच्या अंधाराने ग्रासलेले असतात त्यामुळे चांगलं काय वाईट काय याबाबत चाचपडत असतात या तिन्ही गुणांपैकी कोणताही एक माणसाला अंतिम सत्य जाणण्यासाठी अपात्र ठरवतो या अंतिम सत्याच्या ज्ञानानेच मनुष्य त्यात विलीन होत असतो जोपर्यंत व्यक्ती सृष्टीमध्ये बांधली गेली आहे तोपर्यंत तिचा विश्वास असतो की सृष्टी निर्माण करणाऱ्या या तीन गुणांचा अनुभव येत आहे मात्र हा भास आहे तो नष्ट करण्यासाठी सृष्टी आणि तिच्या स्वरूपाचीही जिज्ञासा आवश्यक ठरते प्रथमच सुरुवात करणाऱ्याला आध्यात्मिक साधकाला ज्ञान आणि ज्ञाता यांची जिज्ञासा आवश्यक ठरते मात्र ज्ञानी माणसाने या गुणांकडे जास्त ध्यान देणं आवश्यक आहे जे जाणलं गेलं हे सत्य आहे तोच दैवी मूल तत्वाचा अनुभव आहे अर्जुन दक्षतेने हे सर्व ऐकत होता शेवटी त्याने विचारलं भगवन ज्ञानी माणसाची लक्षणं कोणती कृष्णाने उत्तर दिलं पार्था त्यासाठी सामान्यपणे वीस गुण अपेक्षित आहेत ते कोणते हे तू विचारशील मी त्याबद्दल सांगतो ऐक पण ते सर्व असले की ध्येय प्राप्त झालंच असा निष्कर्ष काढू नकोस अमृतत्वाचं ध्येय केवळ परब्रह्माच्या अनुभवातूनच प्राप्त होतं कारण हे सर्वच ब्रह्म आहे सर्वम खलविदम ब्रह्म ज्ञान पूर्ण झालं की ज्ञाता हाच ब्रह्मरूप होतो या पोषकतेसाठी माणूस गुणांनी पवित्र झाला पाहिजे मग त्या ज्ञानाचा अनुभव येऊन जाणीव परिपूर्ण होते प्रथम त्याबद्दल मी सांगतो प्रथम सद्गुण आणि यश नंतर किती सुंदर मार्ग आहे हा दिवा वात तेल नसावी आणि तरीही ज्योतीची इच्छा धरावी तसं नीती आणि गुणवत्ता न बाणवता ब्रह्म शोधण्यासारखा आहे या तिन्ही गोष्टी मिळवा आणि मग ज्योत प्रज्वलित करून प्रकाश मिळवा हा ब्रह्मज्ञानाचा प्रकाश आहे आणखी एक मुद्दा साधकाने नीट लक्षात घेतला पाहिजे दिवा वात तेल हे तिन्ही योग्य प्रमाणात हवे वात खूप मोठी किंवा खूप लहान असेल तर ज्योत नीट जळणार नाही आणि प्रकाश देणार नाही स्वच्छ स्थिर प्रकाश या तीन गोष्टींच्या योग्य प्रमाणातूनच मिळेल तीन गुणसुद्धा मोक्षाचा जास्तीत जास्त मोठा लाभ देण्यासाठी योग्य प्रमाणात हवेत हे तीन गुण म्हणजे बंधन आहेत लोक त्यांनी बद्ध असतात एखाद्या गायीचे पुढचे दोन पाय एकत्र बांधलेले मागचे दोन पाय बांधलेले आणि मान आणि शिंग बांधलेले असावेत त्याप्रमाणे हे त्रिविध गुण आहेत एवढे अवयव बांधले गेल्यावर तो गरीब बिचारा प्राणी हालचाल कशी करणार सत्वगुण ही सोन्याची दोरी आहे रजोगुण ही तांब्याची तर तमोगुण ही लोखंडी दोरी आहे धातूंमध्ये भेद असला तरी या तिन्ही दोऱ्या पक्क्या बांधून टाकतात बंधन या दृष्टीने या तिन्ही दोऱ्या हालचालीच्या स्वातंत्र्यावरील बंधनं आहेत अर्जुनाने विचारलं भगवन तुम्ही सांगितलं की ज्ञानासाठी पात्र होण्यासाठी वीस गुण आवश्यक आहेत ते कोणते थोडंसं सविस्तर सांगावं अर्जुना तुझ्या निष्ठेने मला आनंद झाला आहे ऐक एक नम्रता नम्रता हा पहिला गुण गर्व नसणं जोपर्यंत गर्व आहे तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळणार नाही माणसाचं वर्तन हे पाण्यासारखं असलं पाहिजे कोणताही रंग त्यात घातला की तो मिसळून जातो आणि स्वतःचा मूळ रंग दाखवत नाही निष्कपट अशी ही नम्रता आहे पण लोकांचं वर्तन मात्र बरोबर उलट असतं एखादी लहानशी सेवा केली किंवा थोडंसं दान केलं की लोकांना ते समजावं म्हणून ते उत्कंठित होतात त्यासाठी ते बडबड करतात आणि प्रसिद्धीच देतात अशा गर्वाचा अभाव आणि नाश म्हणजेच नम्रता हवी दुसरं पोकळपणाचा म्हणजे ताठ्याचा अभाव पोकळपणाचा अभाव हा दुसरा गुण एखाद्या गोष्टीचा बहाणा करणं दामडौल करणं उगीचंच मोठेपणा दाखवणं आपल्याकडे खूप अधिकार आहेत असं भासवणं पात्र नसतानाही बळ आहे असं दाखवणं या गोष्टींचा अभाव असणं येथे वाचकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी आजचं जग या सर्व बहाण्यांनी दांभिकतेने भरलेलं आहे कोणत्याही कार्यक्षेत्राकडे बघा कोणाचंही निरीक्षण करा तुम्हाला या उणीवा दिसतील देशांची सरकारं अशा लोकांच्या हातात असतात जे सत्ता अधिकार पात्रता असल्याचा बहाणा करतात कशाचंही ज्ञान नसणारे लोक सर्व काही माहिती असल्याचा बहाणा करतात घरातसुद्धा कुणी मदतीला तयार नसताना आपल्यामागे प्रचंड अनुयायी असल्याचं भासवतात प्रत्येक कामात दांभिकपणा ही अगदी पहिली गोष्ट आहे जशी कीड धान्याचा नाश करते त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातील लोकांचा नाश होत आहे हा अंभिकपणा घालवून टाकला तर जग सर्व नाशापासून वाचेल बहाणा करण्याने इहलोक आणि परलोकही गमवावा लागतो सर्व काळी आणि सर्व स्थळी हे विनाशकारी आहे सामान्य लोकांनाही ते योग्य नाही मग आध्यात्मिक साधकाला ते लाभदायक कसं ठरेल अहिंसा तिसरा गुण आहे अहिंसा हा सुद्धा महत्त्वाचा गुण आहे हिंसा ही केवळ शारीरिक नसते त्याहूनही ती जास्त असते तुमची कृती शब्द यांनी दुसऱ्यांना मानसिक वेदना उत्कंठा चिंता इत्यादी उत्पन्न होतात तुम्ही दुसऱ्याला केवळ शारीरिक पीडा देण्याचं थांबवलं तरी तुम्ही अहिंसक म्हणवू शकत नाही तुमच्या कृत्यांनी इतरांना वेदना होता कामा नये आणि ती कृत्य निस्वार्थी असावीत तुमचे विचार शब्द कृती सर्व दुसऱ्याला त्रास देण्याच्या उद्देशाने नसावे चार सहना तितीक्षा ती त्यालाच क्षमा किंवा सहना म्हणतात तुमच्या बाबतीत जर कोणी वाईट कृत्य करीत असेल त्यामुळे तुम्हाला हानी सहन करावी लागत असेल तुमच्याबद्दल ते द्वेष दाखवत असतील तर या सगळ्याकडे एक मृगजळ भास म्हणून पहा म्हणजे या उंचीपर्यंत सहना दाखवता आली पाहिजे तुम्ही प्रतिकार करायला दुबळे आहात म्हणून त्या दुष्कृत्याबद्दलचीही हतबलता नव्हे हृदयातल्या शांततेचं हे बाह्यवर्तनात आलेलं प्रकट रूप आहे हे मात्र खरं आहे की शारीरिक आर्थिक क्षमता किंवा लोकांचा पाठिंबा नसल्याने काही लोकांना वेदना सहन करायला लागतात पण हे सहन करणं म्हणजे सहना नव्हे पाच एकात्मता पाचवा आहे रोखोकपणा एकात्मता निष्ठा म्हणजेच कृती शब्द आणि विचार यात समन्वय हा गुण लौकिक तसंच आध्यात्मिक कृतीत बदलला जातो ताठरपणाचा अभाव या दुसऱ्या क्रमांकाच्या गुणाचाच हा पैलू आहे आध्यात्मिक गुरुची आदरपूर्वक सेवा हा सहावा गुण आहे या गुणातून विद्यार्थ्यांबद्दल वात्सल्य वाढतं त्याचा मोठा लाभ होतो मात्र ज्या गुरुपुढे विशिष्ट ध्येय नसेल तो शिष्याला चुकीचं मार्गदर्शन करील गोमाता जशी तिच्या वासराला मोकळेपणाने आणि प्रेमाने दूध देते त्याप्रमाणे गुरुने शिष्यावर कृपेचा वर्षाव करायला हवा गुरूने केलेला उपदेश हा ईश्वरप्राप्ती आणि मोक्ष प्राप्त करण्याचं उगमस्थान आणि साधन आहे सात स्वच्छता सातवा गुण हे शौचम म्हणजे स्वच्छता केवळ बाह्य स्वच्छता नव्हे तर अंतर्गत स्वच्छता अंतर्गत शौच कोणतं आसक्ती आणि द्वेष यांचा अभाव तसंच इच्छा आणि असमाधान लोभ क्रोध यांचा अभाव आणि दैवी गुणांची उपस्थिती पाण्याने शरीराची स्वच्छता होते तर सत्य हे मनाची स्वच्छता करतं ज्ञानाने वादाची तर तप आणि शिस्त यांनी व्यक्तीची शुद्धता होते आठ अढळ म्हणजे न बदलणारा आठवा गुण स्थैर्य हा आहे अढळ श्रद्धा चंचलतेचा किंवा द्वाडपणाचा अभाव आध्यात्मिक प्रगतीला योग्य असं श्रद्धास्थान निश्चित केल्यावर साधकाने त्याला चिकटून राहिलं पाहिजे एका कल्पनेतनं दुसरीकडे जाणं किंवा रोजच्या रोज ध्येय बदलणं योग्य नाही याला समर्पण असंही म्हणता येईल दुर्बलतेमुळे उत्पन्न झालेला चंचलपणा निश्चयाने टाकला पाहिजे नऊ इंद्रिय संयमन नववा गुण आपल्या इंद्रियांनी आपल्या सर्वोत्तम ध्येयाकडे जास्तीत जास्त न्यावं हे बघितलं पाहिजे तुम्ही इंद्रियांचे चोचले पुरवता कामा नये इंद्रियांचे गुलाम होऊ नका उलट त्यांना तुमचा गुलाम करा दहा अनासक्ती दहावा गुण आहे अनासक्ती किंवा वैराग्य शब्द स्पर्श रूप रसगंध इत्यादीबद्दल अनासक्ती इंद्रिय या गोष्टीमागे धावतात कारण या गोष्टी माणसाला उद्दीपित करून तात्पुरतं सुख देतात अर्थात इंद्रियांनाही सर्वोच्च स्वरूपाच्या गुण संपत्ती इच्छा मोक्ष यात रुची नसते मात्र सर्वोच्च ध्येयातून आत्म्याचा शोध घेता येतो अकरा अहंकाराचा अभाव हा अकरावा गुण आहे निरहंकारिता सर्व दुर्गुण आणि दोषांची सुपीक जमीन म्हणजे अहंकार अहंकार केंद्रित माणूस योग्य अयोग्य बरं वाईट दैवी राक्षसी याकडे लक्ष देत नाही तो त्याबद्दल विचार करत नाही किंबहुना त्याला ते माहीतही नसतं धर्म नीतिमत्ता याबद्दल तो अज्ञानी असतो न्यायाला जुमानत नाही या विषारी गुणांपासून दूर राहायचं असेल तर अहंकार घालवायला हवा मित्राच्या आवरणाखाली असलेला तो शत्रू आहे बारा जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम जन्म मृत्यू वृद्धावस्था रोग दुःख दोष यांची जाणीव असते या सृष्टीतील या क्षणिक गोष्टी जीवन यांची जाणीव या गोष्टी सर्वांच्या बाबतीत घडताना दिसत असतानासुद्धा लोक त्याच्या कारणांचा शोध घेत नाहीत आणि त्यातून सुटकेचा प्रयत्न करत नाहीत हे सर्वात मोठं आश्चर्य प्रश्नाच्या मुळाशी गेलात तर दिसेल की बाकी कशातूनही सुटू शकाल पण मृत्यूतून सुटका नाही लोक ज्याला आनंद समजतात तो वास्तविक पाहता आनंदाच्या आवरणाखाली केवळ दुःखच असतं तेव्हा या गोष्टीमागचं सत्य जाणा संभ्रमित करणाऱ्या गोष्टींमागच्या कारणातील उणीवांवर विचार करा त्यातून अनासक्ती वाढेल आणि त्यातूनच ज्ञानप्राप्ती होईल तेव्हा अर्जुना जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख यातून सुटका करून घे मोठ्या प्रेमाने आग्रहपूर्वक कृष्ण अर्जुनाला म्हणाला तेरा निर्लोभीपणा विषयांपासून निरीच्छपणा किंवा निर्लोभीपणा दिसलेली वस्तू मिळावी असा लोभ अहंकारातून निर्माण होतो मला हे हवंच या मूल्यवान वस्तूचा मीच मालक आहे असा अहंकार येतो ही बळकट दोरी त्या वस्तूशी तुम्हाला बांधून टाकते त्यातून मन काढून घ्या आणि सर्व काही ईश्वराच्या वैभवाचं प्रकट रूप आहे असं माना त्याच्या वैभवाचं प्रकटीकरण म्हणून सर्व वस्तूंवर प्रेम करा पण त्या मिळाल्यानेच आनंद मिळेल या संभ्रमात राहू नका तो भास ठरेल त्यासाठी आपलं जीवन समर्पित करू नका जेव्हा गरज पडेल तेव्हाच फक्त त्याचा उपयोग करा जर त्या वस्तूमागची अहंकाराची लोभाची प्रेरणा राहिली तर मोक्षमार्गाच्या प्रगतीतील ती मोठी उणीव राहील जी मालमत्ता तुम्ही मिळवता ती एक दिवस सोडूनच जायची म्हणून तुमच्या अंतिम प्रवासात एखादं गवताचं पान किंवा धुळीचा कणही तुम्ही नेऊ शकणार नाही मनाच्या डोळ्यांसमोर ती गोष्ट ठेवा म्हणजे सत्य काय ते समजू शकेल चौदा कुटुंब घर यात न अडकणं जन्माआधी या जगाशी आणि त्यातील भौतिक गोष्टींशी माणसाचं कोणतंही नातं नसतं मृत्यूनंतर त्या वस्तू आणि नातेवाईक नाहीसे होतात हे जीवन म्हणजे मध्यंतरात खेळला जाणारा खेळ आहे या तीन दिवसांच्या जत्रेत हरवून जाणं हे अज्ञानाचे लक्षण आहे इच्छा ही मन कुरतडते आणि माणसाला उच्च ध्येयासाठी अपात्र ठरवते जे साधक मोक्षाचा आणि ज्ञानाचा शोध घेतात त्यांनी या इच्छांपासनं स्वतःला सोडवायला हवं कारण एकदा गंजा चढला की तो काढणं कठीण असतं पंधरा समानता आता गुण आहे तो म्हणजे समतोल अवस्था सुख दुःख वैभव गरिबी आनंद दुःख या सर्वात विना अडथळा शांतता ज्ञानी माणसांचा हा पंधरावा गुण यश याशा अपयशाने उंच जाणं खाली येणं लाभ हानी मान अपमान या सर्व क्षुल्लक गोष्टी आहेत ईश्वराची कृपा त्याचा प्रसाद म्हणून सर्व काही समतोलपणे स्वीकारा ज्याप्रमाणे काटेरी रस्त्यावरून जाताना पादत राहणं किंवा पावसाने न भिजण्यासाठी डोक्यावर छत्री डास न चावण्यासाठी मच्छरदाणी त्याप्रमाणे ईश्वरकृपेच्या श्रद्धेचं आवरण घेऊन अविचल मनाने स्तुतीनिंदा जय पराजय सुखदुःख समतोलपणे स्वीकारा धैर्याने जीवन जगण्यासाठीच हा समतोलपणा आवश्यक आहे सोळा भक्ती अनन्य भावाने दुसरा कोणताही विचार भावना न आणता केलेली भक्ती जेव्हा दुःखाने गांजून जातो तेव्हा आपण देवाकडे धावतो जेव्हा संकट ताबा घेतं तेव्हा आपण व्यंकटेश्वराचा आश्रय घेतो पण आनंद झाला की त्याला आपण दूर टाकतो जेव्हा ताप येतो तेव्हा जिभेची चव नाहीशी होते तेव्हा चमचमीत लोणचं हवं असतं पण ताप गेला की पुन्हा नेहमीसारखंच होतं तेच लोणचं चवदार लागत नाही भक्ती ही काही तात्पुरती सोडवणूक नव्हे कोणत्याही विचारभावनेचा अडथळा येऊ न देता परमेश्वराचं अखंड चिंतन म्हणजे भक्ती कोणतीही कृती असो मनोरंजन व भाषण ईश्वरप्रेमाने ओथंबलेलं असलं पाहिजे तीच अखंड अभंग भक्ती सतरा एकांतवास एकटं असण्याची आवड असायला हवी याचा अर्थ मानव समाजापासून दूर कुठेतरी जाऊन राहणं असा नाही मनात एकांतता आणि शांतता असली पाहिजे मनात ठाण मांडून बसणारे घटक बाहेर घालवून दिले पाहिजे मन हे निर्विषय म्हणजे भौतिक जगापासनं दूर वळलेलं हवं अठरा परसंगतीच्या आवडीचा अभाव लोकांच्या संगतीत रुची नसणं हा गुण ज्ञानवर्धनाला मदत करतो भौतिक जगातील व्यवहारांमध्ये गुंतलेल्या लोकांमध्ये मिसळण्याची आवड नसणं माणसाला जंगली जनावरांमध्ये राहूनसुद्धा वेळ समतोल साधता येईल पण भौतिकात मन गुंतलेल्या लोकांमध्ये राहून तो साधणं कठीण तुमच्या संगतीनुसार आध्यात्मिक साधनेवर परिणाम होत असतो चांगले लोक तुम्हाला चांगले ठेवतील पण वाईट लोकं वाईटपणाकडे तुम्हाला ओढून नेतील अर्थात कोण चांगलं कोण वाईट हे शोधून नंतर चांगल्यामध्ये राहणं ही गोष्ट कठीणच आहे म्हणून लोकांना टाळून आध्यात्मिक साधनेवर मन केंद्रित करण्याचा उपदेश केला आहे मानवी मन हे लोखंडासारखं आहे ते चिखलात पडलं तर गंजून जातं आणि त्याचे तुकडे पडतात अग्नीत पडलं तर गंज जाऊन शुद्ध होतं त्यामुळे एकांतात राहण्यापेक्षा सत्संगती राहणं केव्हाही चांगलं एका सेविकेचा मुलगा असलेला नारद सत्संगतीमुळे मुनी झाला रत्नाकर हा क्रूर दरोडेखोर सप्तर्षींच्या सहवासात बदलून आदिकवी वाल्मिकी झाला दुष्टांची संगत ही खूप विनाशकारी असते अग्नीच्या ज्वाळेपेक्षा तापलेल्या लोखंडाचा लाल गोळा जास्त नुकसान करू शकतो पापापेक्षा पापी माणसाला टाळणं जास्त बरं साधकांनी संगीताबद्दल खूप दक्ष असलं पाहिजे एकोणीस आत्मा अनात्मा विवेक हा एकोणीसावा गुण आत्मसत्यावर आपली बुद्धी स्थिर करा आणि शरीर इंद्रिय हे अनित्य आहे त्याचं भान ठेवा आत्मा हा चिरंतन आहे तेव्हा स्वतःला त्याच्यामध्ये स्थिर करा अनात्मा असलेल्या बदलणाऱ्या वस्तूंमध्ये नको झपाटून टाकणाऱ्या भासांवर जय मिळवण्यासाठी आयुष्य हे युद्ध आहे मी चिरंतन आत्मा हा तुझ्यामध्ये आणि सर्वांमध्ये आहे तेव्हा माझ्यावर मन केंद्रित करा आणि विजयाचा विश्वास बाळगून या युद्धामध्ये सामील व्हा वीस त्याचं सत्यदर्शन हा विसावा सर्वांनी प्राप्त करायचा गुण म्हणजे दर्शनम वैश्विक तत्त्व ही त्याची जणू सावली तत्स दर्शन घेण्याची तीव्र इच्छा साधकामध्ये असली पाहिजे वर सांगितलेल्या तत्वांपैकी किमान दोन किंवा तीन तत्व प्राप्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर बाकीची तत्व नैसर्गिकपणे त्यांच्यापर्यंत पोचतात त्यासाठी वेगळा प्रयत्न करायला नको त्या मार्गावर प्रगती झाली की केवळ वीसच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर गुण प्राप्त होतात हे वीस गुण विशेष असल्याने त्यांचा निर्देश केला या गुणांवर आधारलेली आध्यात्मिक साधना त्याला त्याच्या ध्येयापर्यंत सहजपणे पोचवते म्हणून कृष्णाने त्यावर भर दिला आहे या गुणांनी युक्त झाल्यावर आत्मज्ञान होऊ शकतं त्याबाबत संशयाचं कारण नाही कारण शरीर इंद्रिय बुद्धी चैतन्य हे सर्व प्रकृतीशी संबंधित आहे या सर्वाहून वेगळा आहे तो पुरुष ज्याला क्षेत्राची जाणीव आहे तो क्षेत्रज्ञ जेव्हा पुरुष आणि प्रकृती यातील भेदाचं ज्ञान होईल किंवा क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र यातील भेद समजेल तेव्हा तो साक्षी होऊन सर्व इच्छांच्या पलीकडे जाईल जय साईराम